मोठी बातमी समोर येते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंदिरावर हल्ला झालाय. जमावाकडून मंदिरातील मूर्तीची मोडतोड करण्यात आली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका मंदिरावर हल्ला करून जमावाने मंदिरातील मूर्तीची मोडतोड केली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. तसेच मंदिराचा काही भाग जाळून टाकलाय. मुख्य न्यायाधीश गुलझार अहमद यांनी या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकरण न्यायालय पुढे सुनावणीसाठी ठेवले जाणार आहे. या घटनेबाबत आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कारवाईचे आदेश दिलेत. पाकिस्तान तेहरीक ई इन्साफ पक्षाचे खासदार डॉक्टर रमेश कुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडिओ त्यांच्या ट्विटर वॉलवर टाकले आहेत. भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रमुखांना पाचारण केले आणि पंजाब प्रांतातील हिंदू मंदिराची नासधूस करण्याच्या निंदनीय घटनेबद्दल निषेध नोंदवलाय. नुकसान झालेल्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंदिरावर हल्ला झालेला आहे. जमावाकडून मंदिरातील मूर्तींची मोडतोड ही करण्यात आली.